नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे तुमच्या फ्री एज्युकेशन अँड मोटिवेशन चॅनल स्पर्धा प्रकाशनमध्ये मित्रांनो आज आपण ऑनलाईन मृत्यू प्रमाणपत्र कसे काढायचे हे शिकणार आहोत मित्रांनो मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या खात्यातील पैसे नॉमिनी तेव्हाच काढू शकतो जेव्हा त्या व्यक्तीकडे त्या मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र असेल त्यासोबत पतीची मृत्यू प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणत्याही विद्वेष शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही बऱ्याच शासकीय योजनांसाठी मृत्यू प्रमाणपत्र असणे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे हे मृत्यू प्रमाणपत्र काढणे आता अनिवार्य झाले आहे तर मित्रांनो हे मृत्यू प्रमाणपत्र तुम्ही ऑनलाईन काढू शकता त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यांनी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा त्यासोबतच बाजूला बेल आयकॉन दिलं आहे त्यावरती देखील प्रेस करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर सुरू करूया मित्रांनो मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला मृत व्यक्तीचे मृत्यू ठिकाण आणि दिनांक माहीत असणे फार महत्वाचे आहे त्यानंतर तुम्हाला केंद्र शासनाच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन पोर्टलवर जायचे आहे त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जाऊ शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे राज्य निवडायचे आहे राज्य निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बाजूला तुमचा जो जिल्हा आहे ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर बाजूला तालुका तुम्हाला निवडायचा आहे खाली ज्या गावात त्यांचा मृत्यू झाला आहे त्या गावाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटलचं नाव देखील सिलेक्ट करा आणि नाही केलं तरी चालते त्यानंतर तुम्हाला त्या मृत व्यक्तीचा जो मृत्यू दिनांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे तर मला या ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू दिनांक मी टाकतोय जो की पंधरा जानेवारी दोन हजार वीस आहे आणि या ठिकाणी त्यांचा जो जेंडर आहे तो मेल आहे का फिमेल आहे त्या व्यक्तीचा तो जेंडर टाकून या ठिकाणी सबमिट करायचं आहे मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी त्या तारखेला जितक्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुम्हाला ज्यांचं मृत्यू प्रमाणपत्र काढायचं त्यांच्या समोर सर्टिफिकेट म्हणून एक व्ह्यू आहे त्या व्ह्यू वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे मृत्यू प्रमाणपत्र आहे त्या व्यक्तीचं ते तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जे व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला दिसेल याखाली तुम्हाला एक प्रिंटचं ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती त्या प्रिंटवरती तुम्ही क्लिक करून तुम्ही या ची प्रिंट काढू शकता मित्रांनो ही प्रिंट तुम्हाला कलर प्रिंट काढायची आहे फोटो पेपरवर तर मित्रांनो ही प्रिंट तुम्ही झेरोस सेंटरहून किंवा तुमच्याकडे जर प्रिंटर असेल तर तुम्ही याची कलर प्रिंट काढू शकता आणि शासनाच्या कोणत्याही योजनेसाठी याचा उपयोग करू शकता मित्रांनो याच्यावर कुठल्याही प्रकारचा स्टॅम्प किंवा सही घ्यायची गरज नाही आहे हे ऑनलाईन सर्टिफिकेट आहे याला बारकोडच्या माध्यमातून ऑनलाईन व्हेरीफाय केलं जात असतं तर हे सर्टिफिकेट तुम्हाला कुठेही कोणत्याही शासकीय योजनेसाठी वापरता येतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज पाहिलं की कशा प्रकारे आपण ऑनलाईन बर्थ सर्टिफिकेट विदिन पाच मिनिटांमध्ये काढू शकत होते मित्रांनो जर कोणाचे आधार कार्ड इलेक्शन कार्ड राशन कार्ड पॅन कार्ड जातीचे प्रमाणपत्र ईडब्ल्यूचे प्रमाणपत्र कास्ट ॲडंटिटी किंवा इतर कोणतेही शासकीय प्रमाणपत्र जर निघत नसेल बऱ्याच जणांचे आधार कार्ड इलेक्शन कार्ड पॅन कार्ड निघत नाही बऱ्याच जणांचा करेक्शनचा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो नक्कीच अशांनी मला संपर्क करावा आमचा सेतूचा नंबर आहे शहाण्णव तेवीस बत्तीस त्र्याहत्तर यावर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप करा आम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड रिलेशन कार्ड जातीचे प्रमाणपत्र ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिटी किंवा इतर कुठलेही शासकीय प्रमाणपत्र तुम्हाला आम्ही काढून देऊ आणि त्याची प्रिंट तुम्हाला व्हॉट्सअप किंवा जीमेलच्या माध्यमातून सेंड करू आणि तुम्ही त्याची प्रिंट नंतर कुठूनही तुम्ही जेरासून काढू शकता हे सगळे ऑनलाइन सर्टिफिट आहे याच्यावर सगळ्यांची डिजिटल सिग्नेचर आहे त्यामुळे आता तुमचं कुठलंही सर्टिफिट तुम्ही कुठूनही काढू शकता तर तुम्ही नक्कीच आमच्या या शहाण्णव तेवीस शहात्तर बत्तीस त्र्याहत्तर या नंबरवरती व्हॉट्सअप करून आम्हाला त्या प्रमाणपत्राची काढायची संधी द्या आम्ही नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे सेवा प्रोवाइड करू अगदी माफक दरामध्ये तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमधे जास्तीत जास्त शेअर करा त्यासोबतच खाली कमेंट करा मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हि जय महाराष्ट्र